आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकंजीतील आनंदराव भिडे विद्या मंदिर व इचलकंजी हायस्कूल स्थलांतर, पालकांचा स्थलांतरणास तीव्र विरोध, स्थलांतर न करण्याची मागणी. इचलकंजी येथील आनंदराव भिडे विद्या मंदिर आणि इचलकंजी हायस्कूल या शाळांचा स्थलांतरणाचा घाट व्यवस्थापनाने घातला असून त्यास पालक वर्गातून तीव्र विरोध होत आहे. आनंदराव भिडे विद्या मंदिर आणि इचलकंजी हायस्कूल या शाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. या ठिकाणी एसटी स्टँड आणि बस स्टँड असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही जागा अत्यंत सोयीची आहे. भर वस्तीत असल्याने महिला पालकांच्या बाबतीत दागिने चोरी किंवा छेडछाडीचे कोणतेही प्रकार घडत नाहीत. आदी कारणामुळे या शाळांच्या स्थलांतरणास तीव्र विरोध करत पालकांनी स्थलांतर करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रश्नी येत्या 7 दिवसात कारवाई करावी, अन्यथा मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे दाद मागण्यात येईल असा इशारा पालक वर्गातून दिला आहे. महानकारी न्यूज साठी इचलकंजीहून दत्तात्रय कदम. काही पालकांनी राजवाड्यामध्ये या ठिकाणी मुलांना शिक्षण मिळावं म्हणून पैशाची तमानं बाळगता आपल्या मुलाचं चांगलं शिक्षण व्हावं म्हणून मोठमोठ्या पद्धतीचे डोनेशन देऊन या ठिकाणी शाळेमध्ये आपल्या मुलांना या ठिकाणी घातलेलं आहे. मात्र अचानकच आता शाळेचं स्थलांतर होणार म्हणून बालवाडी ते हायस्कूलच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना हलवण्याचा प्रयत्न इथनं कमीत कमी 10 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. खरं वास्तविकता ज्या शाळेचं रजिस्टरमध्ये ॲड्रेस असतो त्यामध्ये बदलायचं असेल किंवा स्थलांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी तशा पद्धतीची प्रोसिजर आणि पालकांना एकत्र आणून त्या संदर्भातची मीटिंग घेऊन त्यांची त्या ठिकाणी भावना या ठिकाणी ऐकून घेणं गरजेचं आहे. मात्र संबंधित शाळेनं स्वतःचा हेकेकोर आणि पालकांच्या संदर्भातली कुठलीही भावना न जाणून घेता हिटलरशाही पद्धतीनं या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला शाळेला जावं लागेल आणि ज्यांना राहायचं असेल ते राहू देत आणि ज्यांना नको असेल त्यांनी सोडावं अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे. खरं वास्तविकता या ठिकाणी पालकांची भूमिका अशी आहे की आम्ही मोठ्या पद्धतीच्या या ठिकाणी रकमा ॲडमिशनच्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. जर ते डोनेशन ते आम्हाला परत करत असतील तर त्या डोनेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवास खर्चासाठी त्या मुलांना शिक्षणासाठी म्हणून लावून त्या मुलांना आम्ही दुसरीकडं या ठिकाणी घालू शकतो आणि त्या संदर्भातचं डोनेशन एवढ्या मोठ्या पद्धतीने घेतलं आहे ते परत करावं असं त्यांची मागणी आहे. तर सदर वास्तविकता बघितल्यानंतर या ठिकाणी पालकांच्या भूमिका आम्हाला या ठिकाणी लक्षात आल्या तर सनदशीर कायदेशीर पद्धतीनं मी लवकरच या संदर्भात या ठिकाणी शाळेच्या बाबतीमध्ये आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी प्रयत्न रयत क्रांती संघटनेच्या वतीने करतो आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भातचं मी या ठिकाणी निवेदन देतो आहे आणि सदरची बाब ही अतिशय चुकीची आणि या ठिकाणी स्वतःच्या हेकेकोऱ्याने हिटलरशाही पद्धतीची आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करू इच्छितो.